विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरेस तुमचं स्वागत आहे अतिशय सेन्सिटिव्ह विषयावर मी बोलणार आहे खूप महत्त्वाचा विषय हां मुलं तणावात आहेत कोणत्या गोष्टीमुळं तुला तुम्हाला थमनेलवरून कळालं असेल की ज्या मुलांना दहावीला अबोव्ह नाईंटी फाय पर्सेंट मार्क होते त्यांना एक वेगळीच काळजी वाटते की दहावीला एवढा चांगला स्कोर होता बारावीत तेवढे मार्क मिळतील का नक्कीच मिळतील त्याच्यापेक्षा जास्त मिळतील नाईंटी काय घेऊन बसला आहे हंड्रेड परसेंट टाईलपर्यंत आपल्याला पोहोचायचा आहे सीई टीमध्ये हा सीई टीमध्ये तुम्ही बोर्डला कशाला कम्पेअर करताय मी तुम्हाला सांगू का बोर्डचा सा क्रायटेरिया काय मिनिमम फिफ्टी पर्सेंट त्याच्याही खूप पुढं आपण जाणार आहे सिक्स्टी सेवन्टी एटी पर्सेंटेज पी सी एम ग्रुपमध्ये तुम्हाला मार्क मिळतील पण दहावीला पंच्याण्णव पडले मग बोर्डला ग्रुपला फक्त एटी पर्सेंट मी तुम्हाला सांगू का हा व्हिडिओ मेनली हा मी पालकांसाठी बनवतोय ज्या पालकांना काही गोष्टीची माहिती नाही आहेत त्या पालकांसाठी मी आहे हा तर माझी इच्छा काय बघा की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा पहिली गोष्ट म्हणजे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जर पालक हा व्हिडिओ बघत असतील बघतायत मला माहिती आहे तर तुम्ही हा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा प्लीज जास्तीत जास्त पालकांपर्यंत ही गोष्ट कळालीच पाहिजे पालकांना ही गोष्ट समजलीच पाहिजे काय ते तुम्हाला सांगतो जस्ट एक्झाम्पल देऊन माझ्याकडे एक स्टुडंट होतात त्या काळात त्या काळात म्हणजे पंधरा वर्षापूर्वी त्यावेळेस ए आय ई सारखे एक्झाम होती किंवा नंतरच्या काळात जे डबल ई एक्झाम तर होतीच म्हणून आपण ठीक आहे तेरा चौदाला तर सीई टी झालीच नाही जे डबल ई झाली माझ्याकडं सह्याद्री मॅथमॅटिक प्लस आपल्या जगदाळे सरांचा चॅनल आहे जगदाळे सरांना जे डबल ईमध्ये तेवीस स्कोअर होता ट्वेंटी थ्री पण इथं बोर्डला चांगले मार्क होते आणि त्या काळात फिफ्टी फिफ्टी पर्सेंट रूल होता जे आता रूल येणार असं म्हणतायत ना यावर्षी तर नाही येणार नेक्स्ट इयरपासून पण त्यामुळे जगदाळांना जगदाय सरांना म्हणूया आपण बोर्डमध्ये खूप चांगले मार्क असल्यामुळं इकडं जेईला जरी कमी असले ओके तरी ओवरऑल स्कोअर चांगला झाला आणि त्यांना टी एफ डब्ल्यू एस म्हणजे टी ट्यूशन फी व्यूसकीमधून ॲडमिशन मिळालं ओके पण त्या बॅचमध्ये बरीचशी मुलं अशी होती की ज्यांना या दरम्यानच स्कोअर होता बघा तीस चाळीसच स्कोर होत होता मग जेईची जे एक्झाम किती मार्काची बघा पालकांचा हिशोब बघा मग जेईचा पेपर किती मार्काचा आहे थ्री सिक्स्टी ओके किती मार्क थ्री सिक्स्टी मुलाला मार्क किती पडले थ्री सिक्स थर्टी सिक्स आता जगदा तेवीस पडले होते एका स्टुडंटला किती पडलेत समजा थर्टी सिक्स मग पालक काय करतायत माहिती का तीनशे साठ पैकी छत्तीस पडले म्हणजे किती पर्सेंटेज चला इन टू हंड्रेड करूया आपण या झिरोला हा झिरो कॅन्सल होणार आहे थर्टी सिक्स थर्टी दहा टक्के मार्क फक्त पण मी तुम्हाला सांगू का तिथं पालकांना शॉक बसतो दहाच टक्के मार्क पडले मुलांना पण रियालिटी अशी आहे लक्षात घ्या रियालिटी की हा प्रकारच वेगळा होता हा मुद्दा जर बाजूला ठेवूया आपल्या बोर्डकडं थोडंसं वळूया बोर्ड आपण किती मुलांना ऐंशी टक्केपेक्षा जास्त मार्क बोर्डमध्ये पडतात हार्डली वन पर्सेंट गेली दोन वर्ष सोडून द्या गेल्या वर्षी काय होतं सेल्फ सेंटर मी तुम्हाला सांगतो जेव्हा मुलं मला काउन्सिलिंगच्या वेळेस भेटायला यायचे ना मी बघायचो ज्याला काही बेसिक गोष्टी येत नाहीत तो मॅथ्समध्ये नाईंटी पर्यंत गेलेला मुलगा बघितलाय बघितलाय मी जेव्हा थोडंसं हे न विचारलं ना अरे मग सांगणार सर आम्हाला कॉलेजमध्ये हेल्प झाली होती मग गेल्या वर्षी तर सोडून द्या त्याच्या गेल्या वर्षी तर एक्झाम झालीच नव्हती ते पण दोन बॅचेस या सोडून द्या त्याच्या अगोदरच तुम्हाला मी सांगतो हार्डली किती पर्सेंट वन पर्सेंट मग ऐंशी टक्केपेक्षा जास्त असणारी मुलं फक्त एक दोन टक्के आहेत मग आपल्याला समजा सेवन्टी पर्सेंट ग्रुपला मिळाले तर बेस्ट स्कोअर आहे बेस्ट क्रायटेरिया तर पंचेचाळीसचाच आहे या वर्षी पण फोर्टी फायचं आहे आणि ई बी सी सॉरी ते काय डब्ल्यू एस असेल कॅटेगरीमध्ये असेल तर चाळीस टक्केलाच ग्रुप क्लिअर होतोय पण तो क्रायटेरिया आपल्याला नको आहे मी महिन्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो आहे अजून एक्झामला एक, एक महिना तर सहा फेब्रुवारी आहेच म्हणूया आपण मेन पॉईंट काय मार्क्स खूप चांगले हवेत कारण पुढं सांगता येत नाही की क्रायटेरिया इन्क्रीज होऊ शकतो कुठल्या कुठल्या वेगळ्या एक्झामसाठी म्हणूया आपण किंवा कॅम्पस थ्रू सिलेक्शन होण्यासाठी कमीत कमी सिक्स्टी तरी ग्रुप पाहिजे असा पण क्रायटेरिया कंपन्या लावू शकतात तर तुम्ही हायर हे ठेवा म्हणूया आपण आणि मनात विचारसुद्धा आणू नका की मला दहावीला खूप चांगले मार्क होते बारावी तेवढे पडणार नाहीत पण मी तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीला सांगितले ना सी डीत पाडणार आहे आपण तेवढे मार्क काही दुर्दैवी घटना गेल्या दोन तीन वर्षात मी बघितल्यात अनुभवल्यात म्हणूया आपण मुलांचं डिप्रेशन मी बघितलंय नको आहे मला ते नको आहे मला पालकांना मी समजावून सांगतो निवांत राहावा करतोय तुमचा मुलगा का या पालकांना एवढं टेन्शन तेच मला कळत नाही आम्ही सीओ पीत ॲडमिशनला गेलो होतो बरं का बोलणार ऍक्च्युली ॲक्च्युली तिथं अक्षरशः तुम्हाला सांगतो मुलं राहिली बाजूला पालकच पुढं पुढं करत होते अरे मुलांना करू दे स्वतःपासून या गोष्टी तिथले जे स्टाफ होता ना सीओ पीचा ते पण सांगत होते की पालकांना काय गरज पडली बसा निवांत मुलं करत आहेत त्यांचं ते पण पालक ना खूप सेन्सिटिव्ह बनतात आणि सांगू तुम्हाला मी पालकांचं एक चुकतो कुठं की ते म्हणजे असून आम्ही ना बिलकुल त्याला प्रेशराईज करत असं म्हणत म्हणत एवढं प्रेशराईज करतात ना की मुलगा तणावाचा जातो मग प्रेमानं थोडंसं बोलणं गरजेचं आहे बरं का मुलांना बघा ना त्याची अवस्था कशी आहे मुलाची ओके काय चाललंय काय करतो आहे अभ्यास तो थोडासा वेळ द्या मुलांसाठी हां बोला त्यांच्याशी हे गरजेचं आहे म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला आहे बरं का खूप महत्त्वाचं आहे खूप नाहीतर ट्वेल्थ स्टँडर्डमधल्या मॅक्सिमम मुलांच्या घरातलं वातावरण बिघडूनच गेलेलं असतं ओके okay, जे आता काय करतच नाही आहेत मुलं त्यांचं सोडून द्या म्हणूया आपण पण ज्यांच्याकडून फार माझं सांगतो माझं काय व्हायचं माहिती आहे का एक तर ते इलेव्हन ट्वेल्थ काय जमत नव्हतं आणि घरात एक डायलॉग असायचा रिलेटिव्हचा काका काकींचा म्हणे आपण काय की तू घरात सगळ्यात मोठा आहे तुझ्याकडं बाकीचे आदर्श होऊन बघणार आहे तुझा, चा तुझा रिझल्ट चांगला येणारच आहे दुसरे काकादार असे म्हणायचे की दहावीला तर एवढं चांगले मार्क पडलेत बारावीत तर हा एकदम मेरिटलेसमध्ये येऊ शकतो इथं फास व्हायचा अवघड आहे मग हा तणाव माझ्यावर यायचा मला माहिती आहे किती तणाव होता तो एक्झाम झाली एक्झाम झाल्यानंतर रिझल्टचा तणाव मला आला होता आणि जेव्हा कळलं ना पेपरमध्ये बातमी आली की बारावीचा रिझल्ट लगेच थोड्याच दिवसात लागण्याची शक्यता धक्काच बसला होता इतक्या लवकर पण नंतर बातमी आली की एक्झाम पोस्ट रिझल्ट पोस्टपोन झाला हा बरं वाटलं पण कधी ना कधीतरी लागणार होतं मला माहीत होतं पण तो तणाव मला आज देखील आठवतोय पालकांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे मोठी म्हणून आपण की तुम्ही काय करा की बोला काय त्याला अडचण आहे त्याला अभ्यासाला सपोर्ट करा ह्या पंधरावी दिवसात ना तो खूप काही करू शकतो हा एवढं करू शकतो की लाईफ चेंजिंग ह्या गोष्टी ठरू शकतात बर मग कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे मी तुम्हाला सांगू का खरोखर हे गोल्डन डेज आहेत सोनेरी दिवस कालच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला खूप म्हणजे प्रचंड दोन दिवसापूर्वी मी अपलोड केलेला म्हणून आपण होतं काय बघा की स्ट्रॅटजी दिलेली आहे त्यातही एक राजू डॉन नावाचा एक मुलगा मुलगा राजू डॉन हा मुलगा नाही आहे लक्षात घ्या कॉमेंट त्याचं बघितलं मी त्याचं म्हणणं काय होतं की ही काय स्ट्रॅटजी फक्त हुशार मुलांसाठीच आहे आमच्यासाठी काय आम्ही आत्ता आता अभ्यासाला सुरुवात केली मग आमच्यासाठी काय आता ॲक्च्युली त्यानं जर नाव टाईप केलं असतं मला कळलं असतं पण ठीक आहे मग राजू डॉनला मला काय सांगायचं माहिती आहे का की असं नाही आहे की ही हुशार मुलांची स्ट्रॅटजी आहे ही कच्च्या मुलांची स्ट्रॅटजी असं काही नाही आहे सुरुवात केली पाहिजे अभ्यासाला अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे होत आहे आता आपण आज काय केलंय सकाळी तुम्हाला केमिस्ट्री आता तीन चार दिवसात आपल्याला केमिस्ट्री फिनिश करायचं आहे करायचंच आहे त्याच्यानंतर पुन्हा एक दोन दिवस रिव्हिजनला मिळणार आहेत आपल्याला पण एकदा का बोर्डची एक्झाम सुरू झाली ना तर एकवीस तारखेला आपला इंग्लिश त्यानंतर चार पाच दिवस आणि फिजिक्स नंतर एकच दिवस सुट्टी आणि केमिस्ट्री आहे त्यामुळे केमिस्ट्रीचा अभ्यास ना जबरदस्त व्हायला पाहिजे आत्ता आज उद्या परवा कसा मी सकाळच्या व्हिडिओ सांगितलंय आता परत मी तुम्हाला सांगतोय काय की केमिस्ट्री म्हणजे डेफिनेशन डिस्टिंग्विश डायग्रॅम आणि लॉज हे पॉईंट करा यात कुठं न्यूमेरिकल बोललो का मी नाही कुठं रिॲक्शन बोललो का मी नाही पण हे तीस ते चाळीस मार्काला प्रश्न येत आहेत म्हणजे पन्नास टक्केपेक्षा जास्त भेटायच्या याचच बरं केमिस्ट्री सांगतो सीई टीचा काय काळजी करूच नका तुम्हाला काहीच काळजी करू नका सीई टी इतके इतके सोपे प्रश्न येतात ना बाळांनो तुम्ही म्हणाला एवढं सोपं हा विश्वास ठेवा गेल्या वर्षी मी ते बघितलंय म्हणजे असे प्रश्न सॉल्व्ह होतात बरं आणखीन आपलं टार्गेट काय की दहावीला किती टक्के होते तुम्हाला चला ठीक आहे दहावीला ब्याण्णव टक्के होते तर सीईटीत किती पाडणार आहे तुम्ही नाईन्टी नाईन प्लस पर्सेंटाईल बोर्डच्या मार्कवर कुठं ऍडमिशन होतं का बाळा नाही ना होत क्रायटेरिया पर्सेंटाईलचा असतो सीईटी चे मार्क असतात आणि त्यात आपण खूप पुढे जाणार आहे जाणारच आहे मग अशा वेळेस पुन्हा एकदा प्लीज अशी रिक्वेस्ट करतोय की तणावात राहू नका अरे त्यानं काय होणार आहे जेवढं होईल तेवढं बी होणार नाही आनंदात अभ्यास करा बरं आणखीन राजू डॉनचं म्हणणं काय मी अजून सुरुवातच केली नाही आहे अरे कर ना सुरुवात कर होणार आहे का नाही होणार आणि मी तुम्हाला सांगू का एक थोड्याशा गोष्टी सांगायच्यात मी कालपासून माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये ट्वेल्थ स्टँडर्डची बॅच सुरू केली म्हणजे जी मुलं आत्ता इलेव्हमधून ट्वेल्थमध्ये जाणार आहेत आणि मला खूप आनंद झाला पहिल्या दिवशी बरं का सांगतो का मला सगळ्या गोष्टी मी मुलांना एवढं सांगितलं आहे की आपला पहिला दिवस आहे पहिला तर असा अभ्यास करा अगदी मन लावून म्हणूया आपण आणि रोज असा अभ्यास करा तुम्हाला बारावीत काही अवघड जाणार नाही मी काय केलं तुम्हाला सांगतो रोटेशनल डायनामिक सुरू केला ओके बेसिक गोष्टी सांगितल्यानंतर मी वेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल रोड हॉरिझॉन्टल कर्ड रोड व्हेकल अलँग किंवा इन अ वेल ऑफ डेथ ते दोनच प्रश्न घेतले आणि मी डायरेक्टली त्यांना पी एच पी एच इस टू फोर्टिन ए करून दिलं बरं का पण आमचे फॉर्म्युले झाले किती तीन नाही आम्ही पिरियड म्हणजे पिरियडिक टाईम फ्रिक्वेन्सी चार ते पाच फॉर्म्युले झाले पण मी लगेच त्याचे न्युमेरिकल्स घेतले प्रत्येक फॉर्म्युला असेल कुठलाही फॉर्म्युला असतो ते त्यात मग टर्म्स आहेत त्याचे एसआय युनिट कुठले सीजीएसमध्ये एसआयमध्ये कन्वर्ट कसं करायचं हे नोट्स काढायला लावल्या त्यांना म्हणजे थोडक्यात ना मी त्यांना हे सगळे लिहून दिलेत गोष्टी आता उद्या मी जेव्हा हा लेक्चर घेणार त्याच्या पुढचा पार्ट मी अगोदर थोडंसं रिवाईज करून घेणार आणि असं जर त्या मुलांनी वर्षभर केलं तर रिझल्ट का नाही लागणार लागणारच आहे आता तुम्ही म्हणाल हा मी पण हे करायला पाहिजे होतं नाही केलं पण या पुढच्या पंधरावीस दिवसात होऊ शकतंय होऊ शकतंय माझ्यावर अभ्यास करा जी स्ट्रॅटजी पहाटे वाजता तुम्हाला दिलं ते फॉलो करा बाळा व्हिडिओज खूप आहेत वेळ काढा ना दहा दहा मिनिटाचेच मी व्हिडिओ तयार केलेत सॉलिड स्टेट असू दे कॉर्डिनेशन कंपाऊंड असू दे थर्मोडायनामिक्स इलेक्ट्रोकेमिस्ट्री केमिकल कायनेटिक्स आयोनिक एक्ल्युब्रिया आय एम पी क्वेश्चन सगळ्यांचेच प्रोव्हाइड केले त्याचबरोबर उरलेले काही टॉपिक असतील त्याचे पण आय एम पी क्वेश्चन मी नक्की प्रोव्हाइड करेन ओके पण तर काय होतंय तुमच्याकडून तुम सपोर्ट मिळायला आहे आता रोज पाचशे पाचशे सबस्क्रायबर माझे वाढत आहेत खूप चांगली गोष्ट आहे मुलं जॉईन होत आहेत पण अभ्यास करा नुसता व्हिडिओ बघून अभ्यास होणार नाही तुम्हाला व्हिडिओ बघत असताना वहीन पेन घेऊन बसायचं आहे आणि मग नोट्स काढायचे आहेत होणार आहे पंधरा दिवसात करून दाखवूया आपण ऑल द बेस्ट